मुंबईतील नेपियन सी मार्ग या पॉश एरियामध्ये 22 मजली आलिशान वास्तू, किंमत फक्त 1,500 कोटी रुपये. ही वास्तू रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मित्राला गिफ्ट म्हणून दिली आहे. अंबानी यांच्या या मित्राचं नाव मनोज मोदी असे. अंबानींनी मोदींना एवढं महागडं गिफ्ट दिल्यानंतर हे मनोज मोदी नेमके कोण आहेत, ते करतात काय आणि अंबानींचे ते एवढे जिवलग मित्र कसे झाले, असे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. आजच्या व्हिडिओ मधून आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. मुंबईतील नेपियन सी मार्गावरील तब्बल 22 मजली आलिशान वस्तू रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे मनोज मोदी नेमके कोण आहेत अशी चर्चा सगळीकडेच सुरू झालेली आहे. मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये एकत्र शिक्षण घेतलंय. मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे मागील 5 दशकांपासूनचे मित्रही आहेत. मनोज मोदी आता मुकेश अंबानी यांची मुलं आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या सोबतही काम करतात. मोदी यांनी अंबानींच्या 3 पिढ्यांसोबत काम केलंय. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी कंपनीचे प्रमुख असताना मनोज मोदी 1980च्या दशकाच्या सुरुवातीला रिलायन्स मध्ये आले. मनोज मोदी यांनी मुकेश अंबानींच्या हजिरा पेट्रोलियम, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस आणि रिलायन्स रिटेल सारखे मोठे प्रकल्प हाताळण्यासोबत त्यांनी जामनगर रिफायनरीत काम करताना कंत्राटदार आणि व्यापारी यांच्यात मोठे व्यवहार केले होते. रिलायन्स जिओ ही कंपनी देखील मनोज मोदी यांच्या मेंदूतून साकारली गेली असल्याचं सांगितलं जातं. सध्या ते रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर कार्यरत आहे. आजही व्यवसायातील मोठे निर्णय घेण्यासाठी मुकेश अंबानी मनोज मोदींवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. त्यांच्याविषयी अंबानी कुटुंबात खूप आदर असल्याचं निकटवर्तीय सांगतात. मनोज मोदी यांना अंबानी यांनी भेट म्हणून दिलेल्या घराची किंमत तब्बल 1,500 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते. मोदी यांचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाही आहेत. रिलायन्स उद्योग समूहातील अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात त्यांची नेहमीच प्रमुख भूमिका असते. असं असलं तरी पडद्याआड राहून शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. ते 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडले गेले आणि तेव्हापासून ते कंपनी सोबत आहेत. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये संचालक पदाची जबाबदारी सांभाळणारे मोदी आलिशान घर भेट मिळाल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेत. त्या घराचं नाव वृंदावन असे. 22 मजल्यांची ही इमारतीचं बांधकाम 1,70,000 चौरस फूट एवढे. रिअल इस्टेटमध्ये खरेदी विक्रीसाठी ग्राहकांना सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या मते या इमारतीची किंमत सुमारे 1,500 कोटीच्या घरात आहे. घरातील काही फर्निचर इटलीमधून आयात करण्यात आलं असल्याचं सांगितलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कोणत्या मित्राकडून अशा गिफ्टची वाट पाहताय? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मित्राला टॅग करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.